कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय ग शिवा, कॅलेंडर पाठबीट करतेस की काय? नाही, तेही करेन लवकरच, पण आता ना सगळं पाठ करते मी. काय बघ ना, सगळंच असतं ना इथे, संकष्टी चतुर्थी, आणि मला हे काही माहित नाही, तुमच्याकडे सगळं साजरं करतात ना. मग म्हणजे आता हरतालिका आहे, तर ते काय करतात मला काहीच माहित नाहीये. शिवा, तू अशी वैतागलेली का वाटतेस? तुला हे काही करायला आवडत नाही का? तुला एक सांगू का, म्हणजे मला ना आवडतंय हे सगळं शिकायला, पण काहीतरी राहून जाईल अशी भीती वाटते. एक मिनिट, तू आत्ता जे म्हटलीस ते वेगळं होतं. तू आत्ता मगाशी वैतागलेली वाटलीस एक वाक्यापूर्वी. नाही बा, तू असं नको विचार करू, असं काही नाही आहे. हे बघ शिवा, मी काहीच विचार नाही करत आहे, मला जे दिसतंय ते मी बोलतोय. तुझा टोन असा होता की तुला याच्यात सगळ्याचा त्रास होतो किंवा कंटाळा आलाय किंवा वैतागलीस. जर असं असेल, असं नसेल मे बी, पण जर असं असेल तर तुला हे काही करायची गरज नाहीये. तुला कोणीही फोर्स करत नाहीये काहीही करायला. ओके, उगाच मन मारून करू नकोस. करायचं असेल तर प्रेमाने कर, नाही तर अजिबात नको करूस. ठीक आहे, मन मारू नकोस. ओके, शिवानी बोल बाळा, कशी आहेस? हो बरी आहे मी. आणि घरी सगळे कसे आहेत? सगळे ठीक आहेत. आई ऐक ना, माझं काम आहे तुझ्याकडे. एक बोल ना. आई, ते हरतालिका आहे ना, तर त्याचा उपवास वगैरे असतो असं म्हणतात. अगं, हरतालिकेचं व्रत असतं ते, कुमारिका किंवा लग्न झालेल्या म्हणजे सवाष्ण बायका करतात ते. करतात बरोबर, पण मी कधी केला नाही आहे. अगं, ह्या आधी तू न केलेल्या बऱ्याच गोष्टी आता करतेस ना, मग ह्यावेळी हा उपवास सुद्धा कर, जमेल तुला. अगं बरोबर आहे, पण का करतात उपवास? हा काय ना, म्हणजे पार्वतीने शंकराला प्रसन्न करण्यासाठी हा उपवास केला होता. त्याचं काय झालं? म्हणजे खर तर हा निर्जळी उपवास असतो. निर्जळी म्हणजे पाणी सुद्धा प्यायचं नाही, पण तुला जमणार आहे ना? नाहीतर तू पाणी प्यायलंस तरी चालेल, किंवा अगदीच अगं उपवासाचं फळ किंवा असं काही खाल्लंस तरी चालेल. नाही नाही, म्हणजे ते निर्जळी वगैरे करायचं असतो आणि त्याचं महत्व असेल तर मी तसंच करेन. अगं बाई, ही माझी शिवानीच बोलतीये का? नाही म्हणजे सवय नाही ना तुझ्याकडून असलं काही ऐकायची. पण चांगलंय, कर कर उपास तपास कर, आपल्या रीतीभाती जप, सगळं कर. हो आई, करी. ठीक आहे, ठेवते. बरं बरं, ठेव. मी पण जरा गडबडीत आहे, नंतर कर निवांत. हा चल. हा बरं झालं बाबा, कळलं सगळं. शिवा, काय झालं? काय झालं? अगं डेकोरेशन हे सगळं ठीक आहे. तू मला आधी सांग, ते सकाळी माझ्यावर एवढं चिडला का? ए, मी चिडलो नाही, मला जे दिसलं तेच मी बोललो. ओके, तुला ते धरून बसायचं असेल तर जाऊ दे मला. नाही जाऊ दे ते सगळं, पण माझ्याकडे ना डेकोरेशन साठी एक भारी आयडिया आहे. चला गरमा गरम चहा. एक नंबर. गॉड, ही टाउन मार्केट लोक पुन्हा इथे आले, तुम्हाला काही वाटत नाही आमच्याकडे सतत यायला? हे ताई, ताई काय बोलतेस ग? मग काय रेड कार्पेट अंतरायचं का यांच्यासाठी? हा बेस्ट आयडिया, तू रेड कार्पेट घाल लगेच आता इथे. ऐक ना ताई, मी बोलवलंय त्यांना. असो, तू म्हटलीस ना डेकोरेशन करणार नाही, म्हणून मी म्हटलं त्यांनी येऊन डेकोरेशन करून जाऊ. एक मिनिट,
माझा ऑप्शन म्हणून तू यांना बोलवलंयस इथे? नाही नाही ताई, तसं नव्हतं म्हणायचं आशू भाऊजींना. एक मिनिट, एकतर तू मला ताई म्हणू नकोस, कळलं? ताई तू उगाच कशाला रॉकीवर चिडतेस? आणि इतकं का चिडते, एवढं काय बोललाय तू? तुला विचारलंय तुझा काय संबंध मध्ये बोलायचा? एक एक मिनिट तुम्ही प्लीज, तू शांत होत आई, संपदा तू शांत हो, तू शांतच आहे ताई. हे बघ, तू आता इथे प्लीज कोणाला काही उलट सुलट बोलू नकोस. तुला जर मदत करायची असेल आम्हाला तर मदत करायला ये, ओके? कोणाचा इन्सल्ट करू नकोस बस. हा या ना ताई, तुम्ही पण करा मदत. या येतेस मदत करायला? नाही, मी सगळ्यांवर लक्ष ठेवणार. हा ते मस्त जमत हिला. ताई उगाच कशाला उभी राहते, आम्हाला पण मदत केली असतीस ना त्यापेक्षा. तू आधी तुझं तोंड बंद कर. संपदा सर, आपण काहीतरी आणूया खायला. ए तू तोंड बंद कर, जा खायला घेऊन ये, जा 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 पटकन जा. आलो आम्ही. अरे वा, आली का मंडळी सगळी? चहा घ्या. हे या सगळ्यांनी, चला घ्या सगळे. अरे घ्या सगळे, घ्या घ्या सगळ्यांनी, व्यवस्थित खाऊन घ्या, डेकोरेशन करायचंय. आई तू कशाला? किती अगं, गणपतीचं डेकोरेशन करायला आले सगळे. आशूने बोलवले त्यांना. आणि घरात शुभ कार्य आहे हे जरा लक्षात ठेव. शिवा तू घे. अगं घे ना, घे घे. नाही माझा हरतालकेचा उपवास आहे. व्हॉट म्हणजे सीताई कशा बाप्पाच्या भक्त आहेत, तसं मी महादेवाची भक्त आहे ना. आणि हरतालकेचा उपवास त्यांच्यासाठीच करतात. पार्वतीने शंकरासाठी केला होता ना, तो उपवास मी आज करणार आहे. छान, हरतालकेचं व्रत महात्म्य माहितीये तुला, हे चांगलीच गोष्ट आहे. पण काय ना, तो उपवास निर्जळी करायचा असतो. बरोबर. हा पण मग निर्जळी उपवास करणं अवघड आहे हेही माहीत असेल ना, त्यामुळे तू ठरव करायचंय नाही करायचंय, तू ठर. ठरलंय सीताई, मी सोप्या गोष्टी करतच नाही, त्यामुळे मी उपवास करणारच आहे. हा कर बाई कर. चला मी जरा आत आहे, तुम्ही सगळ्यांनी खाऊन घ्या आणि बसा. आले. तुला जमणार आहे उपवास, आणि तोही निर्जळी? हो कर मग. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.